नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री पॉवर हवामान अंदाजमध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 7/4/2020 रोजीचा हवामान अंदाज आपण पाहणार आहोत. आपण खूप रात्री, जवळपास आता 1:15 झालेले आहे, खूप रात्री व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. व्हिडिओ एवढ्या रात्री रेकॉर्ड करण्याच्या मागचं कारण की हवामान अंदाज विभागाने भरपूर ठिकाणी महाराष्ट्राच्या खूप जास्त पावसाची तीव्रता काही ठिकाणी सांगितलेली आहे, तर ते तुम्हाला इन्फॉर्म करणं, कळवणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मी खूप रात्री आता 6:15 व्हिडिओ बनवत आहो. तर आता आपण बघू की महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात विजेच्या गडगडाटासोबत आणि थोडेफार वादळं पण राहणार आहे त्या ठिकाणी, आणि तिथे पाऊस पण होणार आहे. काही ठिकाणी हलका पाऊस, काही ठिकाणी मध्यम आणि तीव्र पाऊससुद्धा राहील. तर आता तुम्ही बघताय हा पोर्शन, जसं हा मॅप दिसतोय तुम्हाला, की हा लाल कलर, पिवळा कलर, काही अंशी हिरवा कलर जिथे आहे, इथे विजेच्या गडगडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे, हलकेसे वादळं पण राहील. डिटेल आपण बघू. क्लाउडवाईज जर पाहायला गेलं तर हा जो भाग आहे, म्हणजे पूर्व विदर्भ आणि काही मराठवाड्याचा भाग, तर इथे वाशिमपासून ढगाची डेन्सिटी आपल्याला वाढताना दिसतात. तर मी तुम्हाला महाराष्ट्राच्या मॅपवर सांगतो आता की कुठे कुठे पाऊस पडणार, म्हणजे आज दिनांक 7/4/2020 रोजी. हा जो भाग आहे, इथून म्हणजे वाशिमपासून वाशिम, यवतमाळ जिल्हा पूर्ण, म्हणजे खाली पण आपण इकडे यवतमाळच्या म्हणजे तेलंगणामध्ये पण पावसाची खूप जास्त शक्यता आहे. त्यानंतर नांदेड, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाण्याच्या काही भागात, नागपूर जिल्हा पूर्ण, वरती MP पण खूप साऱ्या भागात पाऊस पडणार आहे. त्यानंतर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर हा जो भाग आहे, इथे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता उद्याचं टेम्परेचर बघा. उद्या टेम्परेचर तर सर्वसाधारण, म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर 36-37 वरती जाणार नाही, पण 36-37 टेम्परेचर मॅक्झिमम उद्या राहण्याची शक्यता आहे. आता हे जे आपल्याला अचानक जे हवामान विभागाने सांगितलेलं आहे की हा जो भाग आहे, इथे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे आणि हलके वादळं पण राहतील, तर हे किती दिवस आता चालणार आहे हे आपण बघू. तर यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहोत. जर तुम्हाला हे वातावरण किती दिवस राहील, किंवा हे काय असतंय नेमकं, की हे वातावरण का आता म्हणजे असं होतंय, की उन्हाळा राहील की नाही राहील, तर हे आपण आता पुढे बघू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा. त्यानंतर मी ज्या भागात पाऊस पडते सांगतोय, त्या भागात पाऊस पडेलच की नाही, कारण हा अंदाज असतो याची गॅरंटी नाही. तुम्ही जर माझ्याशी तुम्हाला बोलायचं असेल हवामानाविषयी, तर तुम्ही तुमचा नंबर कमेंटमध्ये द्या, मी तुम्हाला फोन करतो. त्यानंतर आपण हवामानाविषयी पण चर्चा करू आणि बाकी पण बोलू. तर आमचे ॲग्रीपॉवरचे हवामान अंदाजाचे आणि टेक्निकल जे व्हिडिओ शेतीचे असतात ते बघत राहा. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.